लोकांनी कचरा करून ठेवलेला आहे. एवढा खंडाळ्याचा मस्त लोणावळ्याचा घाट आहे, लोक ट्रेन म्हणून जातात, खाऊन फेकतात. काम हाती घेतलेलं करून असं आम्ही आत्तापर्यंत 35 बॅग्स भरलेल्या आहेत. पूर्ण ट्रेक म्हणजे हा जो पूर्ण रेल्वे मार्ग आहे अर्धा अर्धा करत क्लीन करत आलेलो. लोक खातात, ट्रेनमध्ये बसतात आणि खिडकीमधून जे पण हातात पॅकेट असेल, रॅपर असेल, फेकून देतात. एवढं तुम्ही जाताना येताना निसर्गाचा आस्वाद घेतात, पण निसर्गामध्ये तुम्ही जाताना एक कचऱ्याचं एक पॅकेट टाकता आणि घाण करून जातात. आज एक माणूस पॅकेट फेकताना त्याला तो विचार करतो की बाबा माझं एक पॅकेटने काय होणार आहे, केवढी मोठी घाण होणार आहे. पण अशी लाखो माणसं आहेत आणि लाखो कचरा आता तुम्ही बघत असाल. किती निसर्ग सौंदर्य समोर धबधबा आहे, छान अशी हिरवळ आहे. पण खाली बघा, ट्रॅकमध्ये बघा जरा तुम्ही किती कचरा हा लोकांनी टाकून ठेवलेला आहे. आत्तापर्यंत आम्ही हा त्या 35 बॅग जमा केलेल्या आहेत आणि आम्ही खाली जाऊन डिस्पोज करणार आहोत त्यांना. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, ट्रेनमधून जाताना तुमच्याकडे काही कचरा असेल किंवा प्लॅस्टिक बॅग्स असेल, तुम्ही चिप्स वगैरे खाल्ले, ते रॅपर्स वगैरे असेल, तर ते रॅपर्स तुमच्याकडेच ठेवा किंवा एका थैलीमध्ये ठेवा. आणि जेव्हा तुम्ही स्टेशनवर उतराल तिथे डस्टबिन असतोच प्रत्येक स्टेशनला, तिथे तुम्ही डिस्पोज करा. ही सगळ्यांना माझी विनंती आहे.